बास्केटफुल मूनलाइट। आता फर्स्ट स्टेप आपल्याला काय पाहिजे यामध्ये, वॉर्मिंग अप, उत्तेजित व्हा। आणि प्रत्येक कवितेमध्ये म्हणा किंवा धड्यामध्ये म्हणा, वातावरण निर्मितीसाठी आपल्याला या कवितेमध्ये म्हणा किंवा युनिटमध्ये म्हणा किंवा लेसनमध्ये म्हणा, आपल्याला चिटचॅट हा टॉपिक येतच असतो। चिटचॅट 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 म्हणजे काय? गप्पा गोष्टी करा। पण कशाविषयी गप्पा गोष्टी करा? मराठीमध्ये गप्पा गोष्टी करावायच्या नाहीत, आपणाला इंग्लिशमध्ये गप्पा गोष्टी करावायच्या आहेत। जे प्रश्न समोर विचारलेले आहेत, ॲट द सेम टाइम होल स्टुडंट मेक अ 5 स्टुडंट्स ग्रुप ऑर 6 स्टुडंट्स ग्रुप। आणि प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्याला एक एक प्रश्न विचारायचा आहे। काय प्रश्न आहे? पहिला, डीड यू लाईक हिअर बेड स्टोरीज वेन यू वेअर अ चाइल्ड? When you were a child, at the same time, do you like bed stories? त्यामधील पहिला ग्रुप सांगेल, yes, I would like to listen or hear a bed stories when we were a child or when we are a child. Every child likes a bed stories presented by their mother, father, grandmother, etc. Now, second group will say, who usually told you the bedtime stories? Who usually told you a bedtime stories? I think father, mother, or grandfather or grandmother told us a bedtime stories. तिसरा ग्रुप, आता तिसरा ग्रुप कडे हा प्रश्न आहे, वाय डीड यू लाईक देम? तुम्हाला त्या गोष्टी का आवडतात? सम स्टोरीज आर फनी, सम स्टोरीज क्रिएट अ इंटरेस्ट, सो वी लाईक अ स्टोरीज। चौथा ग्रुप कडे आता चौथा प्रश्न आहे, डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन अँड अगेन? येस, वी लाईक the stories again and again because it contains wonder, fear, bravery or interest or happy mood. So whole people, whole students like us stories. Now chit-chat is over. Once again, there is some questions. Discuss in groups about the procedure of planning a tree, planting a tree. How can we plant the trees? Present the procedure. Write the steps in bullet points and present it before the class. How can we plant the trees? Write the steps in bullet point and present it before the class. Apnala झाडे लावण्याची पद्धती कशा आहेत हे आपल्याला स्टेप बाय स्टेप सांगायचंय। पहिली स्टेप काय आहे? डिग अ डिच, डिग अ डिच अ प्रॉपर साईज, योग्य आकाराचा आपण खड्डा खोदला पाहिजे, खणला पाहिजे, पहिली स्टेप। दुसरी स्टेप आहे, पुट अ ब्लॅक सॉइल इन द डिच। त्या खड्ड्यामध्ये आपण मातीनंतर टाकायचे आहे, ठेवायचे आहे। तिसरी स्टेप आहे, सव द सीड्स। आता त्यामध्ये आपल्याला नंतर त्यामध्ये बियाणं रुजत घालायचे किंवा बी लावायचे त्यामध्ये, और प्लांट सॅपलिंग त्यामध्ये आपला बी रुजत घालायचे। आणि शेवटची स्टेप आहे, पुट अ फेन्स अराउंड इट।
पुट अ फेन्स अराउंड इट, नंतर आपल्याला त्याच्या अवतीभोवती कुंफन टाकावायचं आहे. अशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे हाऊ टू प्लॅन द ट्रीज. नाऊ थर्ड टॉपिक आपल्याला दिला आहे तो कोणता, डिस्कस अ पेअर अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. व्हॉट युअर मदर अँड पॅरेंट्स डू युअर फॅमिली, आई वडील आपल्या मुलासाठी काय काय करतात. इथे दिलेलं आहे फादर, एका ठिकाणी दिलेलं आहे फादर काय करतात, आणि दुसऱ्या फादर अँड दुसऱ्या ठिकाणी आहे मदर, आई आणि वडील आपल्या मुलासाठी काय करतात हे आपण पाहायचंय. एक त्या ठिकाणी दिलंय फादर वर्क्स हार्ड टू अर्न लिव्हिंग, वर्क्स हार्ड टू लिव्हिंग, जीवन जगण्यासाठी वडील भरपूर कष्ट करतात. दुसरे टेक केअर ऑफ आवर फॅमिली, आपल्या कुटुंबाची काळजी घेतात. तिसरं आहे वडिलांच्या ड्युटीज काय आहे ते आपण पाहतोय. तिसरे ड्युटी आहे प्रोव्हाइड, पुरवतात काय, पुरवतात ऑल फॅसिलिटीज टू फॅमिली, कुटुंबांना सर्व सुख सुविधा पुरवण्याचं कर्तव्य वडिलांचं आहे. आणि चौथा आहे प्रोव्हाइड एज्युकेशन टू ऑल. वडिलांचं कर्तव्य आहे प्रत्येक मुलांना शिक्षण देणे. आपल्या घरातील जे फॅमिली मेंबर्स आहेत, मुलं असतील मुली असतील, त्यांच्यासाठी वडिलांचं कर्तव्य आहे प्रोव्हाइड एज्युकेशन टू ऑल, सर्वांना शिक्षण देणं हे आपल्या प्रत्येक वडिलांचं कर्तव्य आहे. आता मदरचे काय कर्तव्य आहे ते आपण पाहतोय. आईचं काय कर्तव्य आहे, आईचं कर्तव्य काय आहे, फर्स्ट वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी लवकर उठली पाहिजे. आईचं कर्तव्य आहे दररोज सकाळी आईने लवकर उठावं, कुक फूड्स. दुसरं कर्तव्य काय आहे, कुक फूड अँड फीड्स. आईचं कर्तव्य आहे सकाळी लवकर उठावं, नंतर स्वयंपाक करावा आणि त्या लहान लहान लेकराला जेवू घालावं, हे आईचं कर्तव्य आहे. अजून आईचं तिसरं कर्तव्य काय आहे, टेक केअर ऑफ आवर होल फॅमिली मेंबर, सर्व कुटुंबातील सदस्यांची त्यांनी काळजी घ्यावी, हे एक कर्तव्य आईचं असतं. अजून आईचं कर्तव्य काय आहे, कीप द हाऊस क्लीन, घरामध्ये स्वच्छता ठेवावी, हे कर्तव्य आईचं आहे. अजून काय आहे आईचं कर्तव्य, सपोर्ट टू फादर इन एव्हरीथिंग, प्रत्येक
कामामध्ये वडिलांना मदत करावी हे आईचं कर्तव्य आहे। आता आपण चिटचॅटमध्ये पाहिलं, काही प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळाली आहेत। आणि आज आपल्याला त्या चिटचॅटमध्ये विचारलं की एक मुलांना गोष्टी आवडतात का, त्याबद्दल मी तुम्हाला एक संवेदनशील कथा एक सांगतोय। कारण का की मी कॉमेंट्स पाहिले, त्या कॉमेंट्समध्ये सांगितलं सर तुम्ही फक्त शिकवतच राहताय, त्यासाठी मी काय करतोय, आज एक छोटी ती आपल्या या बास्केटफुल मून या कवितेच्या कवितेशी निगडीत आहे। कारण या कथेत सुद्धा छोटा मुलं आहे। लहान लहान मुलांचं कसं असतं, काही वेळेस लहान मुलं हट्टी असतात, लहान मुलाला आपण कडेवर घेतलं, लहान मुलगा काय करीत असतो, चलत असतो, चलत चलत काय म्हणतो, मम्मी मला कडेवर घे, मग आई त्याला कडेवर घेतो, कडेवर चालायला लागल्यानंतर अजून पुढे तो काहीतरी पाहतो आणि पुन्हा म्हणतो आई मला कडेवरून खाली उतर, मला चालायचं आहे। म्हणजे आई वडिलांचं कर्तव्य काय आहे, त्या मुलांचं इच्छा पूर्ण करणं, त्या मुलाची हट्ट पूर्ण करणं, अशा पद्धतीने हा एक हे एक झालं। अजून एक कथा, एक संवेदनशील कथा सांगतोय, ती कथा अतिशय आपण जर अंतकरणातून जर ती कथा ऐकली तर तुमचे डोळे पानावल्याशिवाय राहणार नाहीत। ती कथा सुरुवात करतोय आणि छोटी मुलं कशी असतात तेही सांगतोय। या कथेमध्ये, या कवितेमध्ये सुद्धा एक छोटासा मुलगा आहे। प्रथम या कवितेच्या एक छोटी कथा सांगतोय तुमच्या समोर। एक छोटासा मुलगा असतो, गरीब कुटुंबामध्ये जन्मलेलं हे मूल, आईवडील दुसऱ्यांच्या शेतामध्ये राब राब राबतात। त्या मुलाचं वयोगट त्यामध्ये त्या कथेमध्ये दाखवलंय, फक्त 4 वर्षाचा मुलगा दाखवलाय की तो बोलू शकतो, चलू शकतो असा मुलगा दाखवलाय। पण त्याला एवढं कळत नाही, काय कळत नाही आपण ह्या कथेमध्ये पाहा, की हा मुलगा आईबरोबर आईसोबत बाजारामध्ये येतो। का बाजारामध्ये येतो तो मुलगा आईबरोबर, की ज्यांच्या शेतावर हे आई वडील राब राब राबतात त्यांच्या मालकाने यांना सांगितलेलं असतं, माझ्याकडे सध्याला पैसे नाहीत, मी तुम्हाला बाजारामध्ये या ठिकाणी या ठिकाणी मी तुम्हाला पैसे देतो। जेव्हा हे बाजारामध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी आम्हाला त्या मालकाने बोलवलंय पैशासाठी, त्यावेळी जात असताना रस्त्यामध्ये दुकानं लागलेली असतात, मिठाईची दुकानं असतात। हा मुलगा पहिले मिठाईचं दुकान पाहतो, नुकती वेगवेगळ्या प्रकारची असते, जिलेबी वेगवेगळ्या प्रकारची असते ते पाहतो आणि तो मुलगा म्हणतो आई मला जिलेबी दे। आई म्हणते बाळ माझ्याकडे पैसे नाहीत रे, मी तुला ना पैसे माझ्याकडे आले की तुला जिलेबी खाऊ देतो। पण तो मुलगा हट्टी होता, तो म्हणतो मला मम्मी मला जिलेबीच दे, मम्मी मला जिलेबीच दे, आई मला जिलेबी दे, सारखं तो रट करीत होता, सारखं मागत होता। आई जर शब्द नव्हतो याला कसं समजून सांगावं की माझ्याकडे पैसे नाहीत। आणि शेवटी त्यांनी तो मुलगा रडत होता पुढे गेला, पुढं पेढ्याचं दुकान होतं, पुढं पेढ्याचं दुकान होतं, पेढे त्यांनी पाहिले आणि पुन्हा आईला त्यांनी हट्ट धरला, मम्मी मला पेढे पाहिजेत, पेढे दे ग। आई म्हटली, आईचं हृदय भरून आलं आणि म्हटली बाळ माझ्याकडे पैसे नाहीत रे, नाही मला पेढेच दे, नाही मला पेढेच दे। तो मुलगा हट्ट धरत होता, आईचे डोळे पाणावले, आई पण रडत होती, जवळ पैसा नव्हता, पण या मुलाचे हट्ट ती माऊली करू शकत नव्हती। पुन्हा ते पुढे गेलेत, पुढे गेल्यानंतर पुन्हा त्यांनी मिठाईची मागणी केली पण याच्याकडे पैसेच नव्हते। तो मुलगा रडला, आईने आवंडा दिला आणि जरा पुढे गेल्यानंतर एक माकडाचा खेळ चालू होता, माकडवाला आणि माकडाचा काही त्या कुलुपत्या चालू होत्या। तिथं अनेक लोक ते पाहत होते तो खेळ। आईच्या कडेतून हा मुलगा उतरला आणि त्याच्या छोट्या छोट्या मुलामध्ये तो मिसळून गेला आणि त्या कुलुपत्या त्यांनी माकडाच्या पाहिल्या, हसल्या, टाळ्या वाजवल्या। आईच्याही लक्षात आलं नाही त्यावेळेस मुलगा कुठे गेलाय, काय गेलाय। पण ज्यावेळेस हा खेळ संपला त्यावेळेस पाहते तर आईच्या हाताला धरलेला छोटा मुलगा नाही आहे। त्याचवेळेस काय झालं, हा मुलगा एका दिशेने धावत होता, आई 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 असे ठाऊ टाहू फोडत होता आणि दुसऱ्या दिशेने आई टाहू फोडत होती, बाळ बाळ तू कुठे आहेस, बाळ तू कुठे आहेस, पण दोघांची भेट होत नव्हती।
हा मुलगा इतका रडत होता, मोठमोठ्याने ओरडत होता, हव्या मनाच्या एका माणसाने त्याला उचललं आणि कडेवर घेतलं. बाळ चल मी तुला ना तुझी मम्मी शोधून देतो, पण तुला रस्त्यामध्ये जात असताना त्याला फेरीवाले दिसले, ते दुकानदार दिसले, मिठाईवाले दिसले. तर त्याने म्हटलं मी तुला मिठाई देतो म्हटला, जिलेबी देतो म्हटला. तर तो छोटासा बाळ म्हणतो नको मला जिलेबी, मला जिलेबी नकोय, मला माझी आई पाहिजे, मला माझी मम्मी पाहिजे, माझी मला मम्मी पाहिजे. पण तो रडणं थांबवत नव्हता, पुढे गेला. तो माणूस म्हणतो तुला पेढे तरी खाऊ घालतो, बाबा तू शांत बस, तुझी मम्मी येईल तुला शोधत, तुला काळजी करू नको, तुझ्या मम्मीकडे देतोय. त्याचं रडणं थांबत नव्हतं, तो सारखं आई साडी टांगफडत होता, मोठमोठ्याने रडत होता, आई तू कुठे आहेस, मी तुला आता काही मागणार नाहीस, मम्मी मी तुला काही मागणार नाहीस, तू कुठं जिथं असेल तू मला घ्यायला ये. आई काय आलीच नाही, पुन्हा त्याच्या पुढे गेला, त्याचं पेढे दिसले. मग पेढेही या माणसाने त्याला देऊ केले, पण त्यांनी पेढे घेतले नाही. तो फक्त एकच टांगफडत होता, माझी मम्मी कुठं आहे, माझी मम्मी कुठं आहे, मला काही नको आहे, मला माझी मम्मी पाहिजे. असं करीत असताना अचानक आई समोरून आली आणि मुलानेही समोर पाहिलं आपली आई आलेली आहे. आणि मोठ्याने त्याने टाहो फोडला, मम्मी तू कुठे गेली होतीस ग, मी तुला काही मागणार नाही. आणि त्या अनोळखी माणसाच्या कडून त्याने खाली उडी घेतली आणि आईच्या खुशीमध्ये तो आईच्या खुशीमध्ये गेला आणि म्हटला मम्मी मी तुला काही मागणार नाही, मला जिलबी नको, मला पेढे नको, मला मिठाई नको, मला फक्त तूच आहे हवी आहे. असं म्हटलं आणि तो मोठमोठ्याने रडत होता, आई रडत होती, धुमसत होती, आई पण रडत होती. आणि आईने लगेच सांगितलं त्या बाळाला, बाबा रे त्या मालकाची भेट झाली, त्यांनी माझ्याकडे पैसे दिलेले आहेत, आता तुला काय पाहिजे देतो देते घेऊन, चल तुला जिलबी देते. तर म्हणला मम्मी मला जिलबी नको आहे, तुला पेढे खाऊ घालते. ती म्हणतो मला पेढे पण नको आहे मम्मी, मी तुला नुकती खाऊ घालते. चल, तर तो मुलगा म्हणत होता मम्मी मला आता काहीच नको आहे, मम्मी मला सध्याला काहीच नको आहे, फक्त मला तूच हवी आहे, तूच हवी आहे, तूच हवी आहे. असं म्हणून ह्या कथेचा इथं अंत होतो, या धडेचा इथं, या कथेचा इथं अंत होतो. सांगायचंच प्रे काय की मुलं संवेदनशील असतात, हट्टी असतात, हट्ट पुरवण्याचं कर्तव्य आमचं असतं. या कथेमध्ये सुद्धा तसंच आहे. या कथेमध्ये ना एक छोटासा मुलगा आहे. काय आहे ते छोटासा मुलगा? तो चंद्राला चंद्राला टोपलीवर चांदणे मागतो. काय चांदणे मागतो टोपलीवर? या कवितेत थोडक्यात मी तुम्हाला टिप सांगतोय. या कथेत, या कवितेतील छोटा जो मुलगा आहे, मुलाचे वडील दररोज शहरामध्ये कामासाठी जातात आणि संध्याकाळी येण्यासाठी परत येण्यासाठी उशीर होतो, अंधार होतो, रस्त्यावर साप विंचू अडथळे निर्माण झालेले असतात आणि येण्यासाठी त्यांना उशीर लागतो. तोपर्यंत हे बाळ झोपी जातं आणि म्हणून तो चंद्राला काय म्हणतो माहिती आहे की माझ्या वडिलांची जे समस्या आहे ती समस्या दूर करण्यासाठी मला काय करावं लागेल, मला त्या रस्त्याच्या अवतीभोवती चांदण्याचे झाड लावावं लागतील, चंद्रप्रकाशाची झाड लावावं लागतील की ज्या त्यामुळे माझ्या वडिलांना रस्त्याने चालताना काही त्रास होणार नाही. आणि म्हणून पुन्हा अजून त्याची व्यथा म्हणतोय की मी झोपलेला असतो त्यावेळेस वडील उशिरा आलेले असतात, सकाळी मी उशिरा उठतो, सकाळी सकाळी वडील कामावर गेलेले असतात आणि म्हणून मला माझ्या वडिलाकडून पऱ्यांच्या कथा ऐकायच्या आहेत आणि म्हणून वडिलांनी लवकर यावं. आणि अशा पद्धतीने या कथेमध्ये आपण हे पाहतोय. आता डायरेक्ट आपण कवितेकडे जाऊया. बास्केटबॉल मूनलाईट, प्रेझेंटेड बाय सुनील शर्मा. पेज नंबर 18, पेज नंबर 18 वर जा, त्यामध्ये बास्केटफुल मूनलाईट टोपलीवर चांदणं, कवितेचं नाव आहे टोपलीवर चांदणं. कुणी लिहिली ही कविता? सुनील शर्मा. ट्रान्सलेटेड फ्रॉम डोंगरी लँग्वेज, ही कविता डोंगरी लँग्वेजमध्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे, भाषांतर केलेलं आहे. त्या कवितेमध्ये बघा काय म्हणते छोटासा मुलगा. ओ मून घ्युमे मूनलाईट, ओ मून घ्युमे मूनलाईट, हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे, हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे. टोपलीवर अथवा दोन टोपली भरून सोबत सोबत चंद्र
प्रकाशाची विजय पण दे. स्मॉल चाइल्ड अपील्स टू मून, छोटासा मुलगा चंद्राला विनंती करतोय, हे चंद्रा मला टोपली भर, मला पहिल्या ओळीमध्ये म्हणतोय हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे, टोपली भर, आता दोन टोपली, चंद्रप्रकाशची बीजे पण दे. बास्केटफुल ऑर टू बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मून लाईट, फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज, त्या शहरापासून ते खेड्यापर्यंत माझे वडील ज्या गावातून शहरामध्ये कामावर जातात त्या रस्त्याच्या अवतीभोवती दोन्ही बाजूला मला काय करायचे, झाडं लावायचे, चंद्रप्रकाशाची झाडं लावायचे, की ज्यामुळे माझ्या वडिलाला येत असताना जो त्रास होतो अंधाराचा तो त्रास माझ्या वडिलांना होणार नाही. म्हणून फ्रॉम द सिटी टू माय व्हिलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, मला छोटे छोटे चंद्राची बीजे मला इथं त्या रस्त्याच्या अवतीभोवती लावायचे आहेत. द होल व्हिलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, आणि माझ्या ह्या खेड्यातील अनेक माणसं शहरामध्ये कामासाठी जातात. दे फेस मेनी प्रॉब्लेम्स विच वेर क्रिएटेड ऑन द रोड, काय आहेत ते समस्या पहा. इट बिकेम्स डार्क ऑन इट्स वे बॅक, माझे पप्पा शहरातून कामावून घरी परत येत असताना इट बिकम्स डार्क ऑन द इट्स वे बॅक, रस्त्यामध्ये अतिशय अंधार काळोख पसरलेला असतो. एज माय व्हिलेज इज क्वाईट फार, एज माय व्हिलेज इज क्वाईट फार, माझं गाव शहरापासून दूर आहे, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कम बॅक इन द डार्क. द रूट इज द फॅन फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, परत येत असताना द रोड इज व्हेरी टफ, द पाथ इज व्हेरी टफ, वी हॅव सीन फुल ऑफ स्नेक्स लाईंग ऑन द रोड, अनेक साप त्या रस्त्यावर झोपी गेलेले असतात. अँड स्कॉर्पियन्स, विंचव सुद्धा, विंचवाने तो रस्ता फुल भरलेला असतो, आणि म्हणून माझ्या वडिलाला फार त्रास होतो, आणि म्हणून हे चंद्रा मला काय करायचंय, तुझ्यापासून चंद्राची बीजे पाहिजेत, की जे बीजे मला रस्त्याच्या अवतीभोवती पेरावायचे आहेत, लावायचे आहेत, प्लांटिंग करावायचं आहे, कारण का की माझ्या वडिलांना हा त्रास नंतर होणार नाही. नाइदर बस नॉर कार्ट प्लाईज, नाइदर बस नॉर कार्ट प्लाईज मीन्स देर इज नो मीन्स ऑफ ट्रॅफिक, तिथं वाहतुकीची साधनं नाहीत, तिथं बस नाहीये, तिथं गाड्या नाहीत, ये जा करण्यासाठी बसेस नाहीत. वेल माय फादर रिटर्न होम आय एम स्लीप, वेल माय फादर रिटर्न फ्रॉम द सिटी, जेव्हा माझे वडील शहरातून परत येत असतात ॲट द सेम टाइम आय बिकेम स्लीप, आय एम स्लीप, मी त्यावेळी झोपी गेलेलो असतो, कारण माय फादर केम लेट ॲट नाईट, रात्री माझे वडील उशीर आलेले असतात. पुन्हा हा छोटा मुलगा म्हणतोय अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाइल आय एम स्लीपिंग, मी दुसऱ्या दिवशी झोपेत असतानाच वडील कामावर लवकर निघून जातात, माझी आणि माझ्या पप्पांची भेटच होत नाही. आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये कवी काय म्हणतो पाहानंतर, छोटा मुलगा काय म्हणतो, हा स्पीकर स्मॉल स्पीकर, छोटा मुलगा म्हणतोय ओ मून घेऊ मी बास्केटफुल ऑफ मून लाईट, हे चंद्रा मला टोपलीवर चांदणे दे, चंद्रप्रकाश दे, ऑन लोन ऑन लोन, मला कर्जावर चंद्रप्रकाश दे, चांदणे दे, जेणेकरून आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, मला हे अंधारातील रस्ते लाईटेड करायचे, प्रकाशमय करायचे आहेत, अंधारमय रस्ते जे आहेत ते प्रकाशमय मला करावायचे आहेत. आणि म्हणून हे चंद्रा तू मला काय कर, घेऊ मी बास्केट फुल ऑफ मून लाईट, मला टोपली भर प्रकाश दे, सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, आणि म्हणून काय होईल की माझे वडील
दे रिटर्न्स अर्ली, दे रिटर्न अर्ली, ते लवकर शहरातून परत येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स, आय टू वॉन्ट टू हिअर अ फेरी टेल्स. मला माझ्या पप्पाकडून, माझ्या वडिलाकडून पऱ्यांच्या कथा ऐकवायच्या आहेत, ऐकायच्या आहेत. अँड स्टोरीज फ्रॉम हिम, मला माझ्या वडिलाकडून कथा ऐकवायच्या आहेत. म्हणून हे चंद्रा, तुम्हाला काय कर, टोपलीवर चांदणं, टोपलीवर प्रकाश दे, जेणेकरून त्या प्रकाशाच्या बिया दे. त्या बिया मी रस्त्याच्या अवतीभोवती रुजत घालेन, आणि घातल्यानंतर प्रकाश, अंधारमय रस्ते प्रकाशित होतील, अंधार नाहीसे होतील. आणि माझे वडील येत असताना अनेक समस्याला जे तोंड देत होते, ते समस्या ऑटोमॅटिक नाहीसे होईल. शेवटच्या स्टांजामध्ये कवी म्हणतोय, ओ मून घेऊ मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट, घेऊ मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट. हे चंद्रा, मला टोपलीवर चांदणं दे, मला चंद्राची बीजे पेरावायची आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी. घेऊ मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ, आय वुड लाईक टू सो द सीड्स बिसाइड द पाथ, बिसाइड द रोड. सो ऑटोमॅटिकली ऑब्स्टॅकल्स विल बी रिमूव्ह. जे अडथळे निर्माण झालेले होते ते नाहीसे होतील. एकदा का अंधार रस्त्यावरचा नाहीसा झाला की आम्हाला रस्त्यावरचे साप दिसतील, विंचव दिसतील, दगडाला ठेजा खात असताना त्या समस्येला आम्ही तोंड देत होतो, हे सगळं त्या ठिकाणी आम्हाला दिसेल. म्हणून या छोट्याशा कवितेमध्ये हा कवी त्या चंद्राला विनंती करतोय की मला काय कर, टोपलीवर चंद्रप्रकाश, टोपलीवर चांदणे, किंवा टोपलीवर चांदण्याच्या चंद्री प्रकाशाच्या बिया दे, जेणेकरून मी रस्त्याच्या अवतीभोवती ते बिया रुजत घालेल. आता हीच कविता मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय, इंग्लिशमध्ये सांगतोय, आता मराठीमध्ये भरपूर सांगितलेलं आहे, आता थोडक्यात सांगतोय. बास्केट फुल मून लाईट, दिस पोएम प्रेझेंटेड बाय सुनील शर्मा. ही यूज डिफरंट टाईप ऑफ फिगर ऑफ स्पीच इन दिस पोएम. He decorated the poem very nicely. He presented a small speaker, small boy in the poem, and he focused on problems which were country village people faced daily. With the help of small boy, he focused the problems which were whole villages faced daily. And then so small child appealed to the moon, please give me moonlight seeds. With the help of moonlight seeds, I want to light the dark roots. How can we make the dark root to light? With the help of moonlight seeds, I would like to sow the seeds beside the roads, and automatically the road will be lighted, and my father's problem will be over. In this way, once again the poet says that, small child says that, when my father returned from the city, they became very late. At the same time, I was asleep. Next day, they went to work. I was asleep. मी झोपी गेलेलो असतो आणि वडील कामावर गेलेले असतात, म्हणून मला आणि माझ्या पप्पाची भेट होत नाही. आणि म्हणून तू काय, आणि मला व्हॉट इज माय ट्रेजडी, मला काय सांगायचं अजून, माझ्या व्यथा काय आहेत, की आय वुड लाईक टू लिसन अ फेरी टेल्स फ्रॉम माय फादर. मला माझ्या वडिलाकडून त्या कथा ऐकवायच्या आहेत, आणि म्हणून मला तू काय कर, टोपलीवर चांदणं दे, समस्या झाल्यानंतर माझे पप्पा घरी येतील, मला कथा सांगतील. अशा प्रकारे सुनील शर्माने अतिशय चांगल्या प्रकारे इथं हे केलेलं आहे. वन्स अगेन, सुनील शर्मा
फोकस ऑन द डिफिकल्टीज ऑन द रोड. देर वेर लॉट ऑफ स्कॉर्पियंस स्नेक्स लाइंग ऑन द रोड इज वेरी टफ. डार्क इज स्प्रेड एवरीवेयर. इट इज वेरी डिफिकल्ट टू टास्क. इट इज वेरी डिफिकल्ट टू वॉक. सो द पोएट फोकस्ड अ करंट प्रॉब्लेम ऑफ द व्हिलेज पीपल. अशा पद्धतीने इथं आपल्याला इथं कवितेमध्ये ही कविता आपण पाहिलेली आहे. या कवितेमध्ये तुम्हाला समजली असेल असं मी सांगतोय, कारण या कवितेमध्ये कवितेचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. कुणी लिहिलेली आहे? सुनील शर्माने लिहिलेली आहे. कोणत्या भाषेतून ट्रान्सलेट केलेली आहे? डोगरी लँग्वेजमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. आणि यामध्ये छोटासा स्पीकर आहे, तो काय करतोय? टोपलीवर चांदण त्या चंद्राला मागतोय. चंद्रप्रकाश जे म्हणतोय आणि का मागतोय, तर हे का मागतो, कशासाठी मागतो, हे आपण पाहिलं की आपली ऑटोमॅटिक आपल्याला ही कथा समजलेली असते. आता मी तुम्हाला याच्यावर याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच आहेत, अपॉस्ट्रोफे अपॉस्ट्रोफे परोक्ष संबोधन परोक्ष संबोधन संबोधित केलेलं आहे त्या चंद्राला. ओमून घेऊ मी मूनलाईट, ओमून घेऊ मी घ्युमे मूनलाइट. दुसरा आहे आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ द मून ऑफ द साइड्स ऑफ द पाथ. या ठिकाणी एलिट्रेशन एलिट्रेशन अलंकार अनुप्रास अलंकार या ठिकाणी वापरलेला आहे. एंथेसिस या ठिकाणी वापरलेला आहे. व्हिलेज गोज टू सिटी, डार्क अँड लाईट, दीज आर कॉल्ड एंथेसिस. अपोजिट मिनिंग त्या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण इथं ही कविता संपवलेली आहे. मी असं फील करतो की तुम्हाला ही कविता समजलेली असेल. कविता इतकी सोपी आहे आणि ही तुम्हाला सांगतोय, जो कोणी माझा तास शेवटपर्यंत 100% तो पाहणार आहे, आत्तापर्यंत मी माझी पाठ स्वतः थोपटून घेत नाही, पण दरवर्षी 100% रिझल्ट इंग्रजीचा असतो. मला 30 वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून मी माझ्या ज्याही व्हिडिओज मी तुमच्याकडे पाठवतो, तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये माझ्या ज्या ड्रॉबॅक्स असतील त्या पण तुम्ही मला सांगत चला, पण काळजीपूर्वक पहा. आता याच्यावर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतोय, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय. कवीला चंद्राकडून काय मिळण्याची इच्छा आहे, काय मिळण्याची इच्छा आहे कोण सांगतोय? कवीला चंद्राकडून काय मिळण्याची इच्छा आहे आणि का? बास्केट फुल ऑफ सीड्स. काय इच्छा आहे? बास्केट फुल ऑफ सीड्स ऑफ मूनलाईट. चंद्राच्या बिया, चंद्रप्रकाशाच्या बिया या मुलांना त्या चंद्राकडून हवे आहेत. आता दुसरा प्रश्न आहे, वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू व्हिलेज डेंजरस. शहरापासून गावाकडे जाणारा रस्ता धोकेदायक आहे असं का वाटतं त्या छोट्या मुलाला? वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द व्हिलेज डेंजरस? बिकॉज द रोड इज व्हेरी टफ, द रोड इज व्हेरी डिफिकल्ट टू वॉक. इट इज अ फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. सो द स्मॉल चाइल्ड ऑर पोएट्स वॉन्ट, इट इज व्हेरी डेंजरस टू वॉक. नंतर प्रश्न आहे, वाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली. कवीला का वाटतं त्याचे वडील लवकर त्या शहरातून घरी यावे परत? कारण का? द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली बिकॉज टू हिअर अ फेरी टेल प्रेझेंटेड बाय हिज फादर. हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स? हाऊ डू यू स्पेंड, तुम्ही तुमचा वेळ आपल्या कुटुंब सदस्याबरोबर कसं घालू शकाल? आय स्पेंड इव्हनिंग टाइम इन जॉयस मूड विथ माय फॅमिली मेंबर्स. आय स्पेंड डिफरंट टाईप ऑफ गेम्स आय विल प्ले. इन दिस वे वी हॅव सीन द बास्केट फुल ऑफ मूनलाईट. देर इज नो रायमिंग पेअर्स इन दिस पोएम. इट्स अ फ्री वर्स. अशा पद्धतीने आपण ही कविता इथं पाहिलेली आहे.
तुम्हारा ही कविता यू शुड रीड अगेन एंड अगेन एंड ट्राई टू सॉल्व द क्वेश्चंस व्हिच आस्क्ड इन इंग्लिश वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉप मध्ये पेज नंबर 19 वर जे प्रश्न आहेत, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंस विद हेल्प ऑफ पोएम, राइट डाउन द डिस्क्राइबिंग वर्ड्स, द चाइल्ड इन द 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आणि शेवटचे 9. जर आपण वर्कशॉप जर एवढे जर सोडवले तर आम्हाला मार्क्स भरपूर मिळून जातात. ती कविता टोटली आम्हाला समजलेली असते. अशा पद्धतीने ही कथा या ठिकाणी संपलेली आहे, ही कविता इथं संपलेली आहे. थँक्यू फॉर युअर कॉपरेटिव्ह. मी लवकरच तुमच्या कॉमेंट्स पाहिल्यानंतर लगेच व्हिडिओ तुम्हाला देईन. एक व्हिडिओ असेल प्रोज और पोएट्री आणि दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करीन ग्रामर टॉपिकवर. आता ग्रामर टॉपिक झाल्यानंतर आपण क्वेश्चन पेपर फॉर्मॅट जसा आहे त्या पद्धतीने घेणार आहोत. तरी सर्वांना माझी अपील आहे की माझा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा. तुम्हाला जर आवडलाच तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये रिॲक्शन द्या की आम्हाला तुमचा हा टॉपिक आवडलेला आहे. जर समस्या काय वाटली, काय अडचण असेल तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवा, जेणेकरून माझ्या ड्रॉबॅक्स माझ्या लक्षात येतील आणि तुम्हाला जे पाहिजे ते मी देण्याचा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करीन. अशा पद्धतीने हा टॉपिक.